गेल्या काही दिवसांपासून त्यांची जवळी जी संजयदांसोबत वाढलेली आहे, जे दापोली मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यांनी कितीही जमजम पछाडले तरीसुद्धा त्यांना ह्या होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये शिवसैनिकांकडून कधीही गद्दारी होणार नाही असा विश्वास मला सामान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांवरती माझा विश्वास आहे. आणि ज्या जोमाने विकास कामं होत आहेत आता शिवसैनिकांच्या माध्यमातून गावागावापर्यंत वाडीवाडीपर्यंत विकास पोहोचलेला आहे. नव्यानेच मंजूर झालेली 25-15 ह्या योजनेअंतर्गत मंजूर झालेली 10 कोटीची यादी, त्याच्यामध्ये जवळपास 8.25 कोटीची कामं ही फक्त दापोली तालुक्यामध्येच आहे. त्यामुळे नाराजी कुठेही नाही. दळवी साहेब आणि संजय कदम जरी एकत्र आले तरी त्याचा शिवसैनिकांवरती कुठलाही परिणाम होणार नाही, पडणार नाही. दापोली मतदारसंघामध्ये गेल्या वर्षभरापासून मी सक्रिय झाल्यापासून विकास कामं करायची, लोकांचे प्रश्न सोडवायचे ह्याकडेच फक्त माझं लक्ष आहे. सन्माननीय माजी आमदार दळवी साहेबांनी गेल्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये त्यांनी जी भूमिका ठेवली, उघडपणे भाजपला मदत करणं, मग शेवटच्या 2 दिवसामध्ये राष्ट्रवादीला मदत करणं, कार्यकर्त्यांना सर्वांना पर्सनली फोन करून राष्ट्रवादीला मतदान करा असं त्यांनी आवाहन केलं. खरं तर 25 वर्ष सन्माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने त्यांना आमदारकी मिळाली. 25 वर्ष ही काही साधी गोष्ट नव्हती, पण तरीसुद्धा त्यांनी पक्षाशी गद्दारी करून कशी पंचायत समिती शिवसेनेच्या हातातून घालवता येईल एवढं फक्त त्यांनी काम त्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये केलं आणि अतिशय लाजिरवाणं काम त्यांनी त्यांच्या हातून घडलं. ह्या सर्व निवडणुका मतदारसंघामध्ये 53 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, त्या 53-53 वरती शिवसेना नक्कीच भगवा फडकवेल. आणि काल त्यांची जी त्यांनी जी भूमिका आता मला वाटतं काही दिवसांपूर्वी त्यांच्या गुप्त बैठकीमध्ये ज्याच्या बातम्या पेपरमध्ये येत आहेत अशा बैठकीमध्ये त्यांनी त्यांचे जे समर्थक आहेत जे काही 3-4-5 जण जे काय आहेत असं समजलंय की त्यांनी त्यांना आवाहन केलेलं आहे की शिवसेनेचा सरपंच कुठेही निवडून येता कामा नये. जरी पक्षाचा उमेदवार तो नसतो, जरी तो पक्षाचा फॉर्म भरत नसतो, तरीसुद्धा सरपंच हा शिवसेनेचा कसा बसणार नाही, शिवसेनेचा तो समर्थक नसावा ह्याकडे त्यांचं आता दळवी साहेबांचं लक्ष गेलेलं आहे. त्यामुळे शिवसैनिक प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती नाराज आहेत आणि त्यांना कुठलीही साथ अशा ह्या क्रूर गोष्टीमध्ये त्यांना कुठल्याही शिवसैनिकांची साथ लावणार नाही असं माझ्या शिवसैनिकांवरती, सामान्य बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांवरती, सामान्य उद्धवसाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांवरती माझा 100% विश्वास आहे.